या चित्रपटातही ते दाखवण्यात आलेलं आहे की बाई आणि ती आर्थिक बाजू म्हणजे घर सांभाळून बाहेरच्या गोष्टी सांभाळते, मग पैसे व्यवहार या सगळ्या गोष्टी. बाई आणि तिने साठवलेले पैसे म्हणजे हे गणित कुणाला न कळालेलं, म्हणजे आपल्या आईने पिठाच्या किंवा तांदळाच्या डब्यात आपल्या मुलांसाठी साठवलेली फी असेल किंवा मुलीसाठी बनवून ठेवलेले दागिने असतील, तुमच्या याबद्दलच्या काही आठवणी असतील आईसोबतच्या किंवा तुमच्या स्वतःच्या? तर माझी आई प्रोग्राम करून यायची गाण्याचा आणि मग काय तेव्हा बिदागी मिळत असणार, जी काय 2000 म्हणजे मॅक्झिमम असेल त्यावेळेला, तर त्यातले सुद्धा एक थोडेसे 200 200 किंवा 100 100 अशा प्रत्येक साडीच्या घडीत ठेवून द्यायची आणि बाकी ते नंतर एकत्र गोळा करून 10000 12000 जमले, त्याच्यात मकरनमध्ये फ्लॅट आला बरं का, जो आता भारती राहते ना, तो आमच्या आई वडिलांचं आमचं लहानपण जिथे गेलं ते, तर ते ती किंवा या अर्थात त्यावेळेचा काळ तो वेगळा होता, पण हे प्रत्येक बाईच्या पिठाच्या डब्यात हात पुरुषसुद्धा घालून काढू शकतात, पण साड्या टांगलेल्या त्या घड्यांमधनं त्यांना कधी सुचलंही नव्हतं आहे, ते माझ्या आईचा हे आलं आहे माझ्याकडे, पण मी खूप असं साठवून ठेवते. तुझ्या या प्रश्नांनी खरंच खूप आठवणी जाग्या झाल्या ॲक्च्युली, कारण माझ्या आईच्यासुद्धा अशा फायनान्शियल आठवणी माझ्या आहेतच, घराचे आर्थिक व्यवहार ती बघायची सगळे, पण आणि सगळाच कॅशचा मामला होता तेव्हा, पण मला आठवतं माझी आई इतकी व्यवस्थित होती की असे कुठेही पैसे ठेवणं, पिठा वगैरे तर नाहीत पण त्याचा काही हिशोब न लागणं किंवा ते कुठे जात आहेत कुठे येत आहेत हे न कळणं असं कधीच माझ्या आईच्या बाबतीत व्हायचं नाही. ती दर महिन्याच्या सुरुवातीला एन्व्हलप्समध्ये पैसे भरून ठेवायची, दूधवाला पेपरवाला वाणी असं अशी ती एन्व्हलप्स भरून ठेवायची आणि मग त्या त्या महिन्याचा खर्च त्या माणसाचा तिथून केला जायचा, त्यामुळे व्यवस्थित कळायचं की महिन्याचं कुठे खर्च होतो, कोणाला किती दिले जातात. आणि थँकफुली तो व्यवस्थितपणा आज माझ्यातही आला आहे, म्हणजे आता अर्थातच पाकिटं नाही भरली जात, पण पण पर्समध्ये आत्ता तू बघशील तर नोटा वेगळ्या असतात, त्याही 500 100 50 अशा असतात, तर मला असं वाटतं हा व्यवस्थितपणा तिथून आला आणि हा गरजेचा आहे. आणि तो मला माझ्या बाबांनी नाही म्हणजे पुरुषांनी नाही शिकवला तर एका स्त्रीनी शिकवला, आईकडून आलं आहे की फायनान्सेस तुमचे तुम्ही नीट ठेवायलाच हवेत. कळत नाही पण मी सुद्धा एन्व्हलप्समध्येच पैसे ठेवते, हे जे महिन्याभराचे असतात ते, म्हणजे मी पण व्यवस्थित आहे याचा अर्थ. नाही, लहानपणापासून आईला बघत आले की बाबांच्या पगारात कशा प्रकारे घर चालवायचं आणि ते जेव्हा केव्हा अगदी काहीतरी छोटीशी एखादी गोष्ट हवी असेल त्याच्यासाठी आईकडे कधीच ना नसायची, तर तिने तेव्हा ह्याच करामती करूनच पैसे बाजूला ठेवलेले असतील. मी स्वतःसुद्धा त्या अतिशय कठीण परिस्थितीतनं आम्ही आमचा संसार सुरू केला आणि त्याच्यानंतर आज 32 34 वर्ष झाली लग्नाला, पण ही गोष्ट आहे आणि ती ना इनबॉर्न आहे की आज जेवढ्या पर्सेस माझ्याकडे आहेत ज्या काय 17 18 त्याच्यात प्रत्येकात काही ना काहीतरी पैसे असतातच असतात, म्हणजे अगदी कडकी लागली तर सगळे काढून एक मर्सिडीज घेऊ शकतो एवढे पैसे असतात. आय एम जस्ट जोकिंग रे, हे माझा विनोदही तुम्हाला कळत नाही. नाही, हे ती म्हणते ते अगदी खरं आहे की प्रत्येक पर्समध्ये पैसे मिळतीलच आमच्या सगळ्यांच्याच बाबतीत, हे खरं तर आहे, कारण आम्हाला प्रत्येक ड्रेसवरती वेगळी पर्स लागते, काही ना काहीतरी असतं आणि त्याच्यामध्ये पैसे असावेत, असं रिकामी नसावी असे. पण जसं हे सांगतात तसंच की इव्हन माझी आईसुद्धा, माझ्या आईचं पहिल्यापासनं आम्हाला सगळ्यांना हेच सांगणं होतं की स्वतःचं आधी घर करा की जिथून तुम्हाला कोणीही उठवू शकणार नाही, कोणी जा इकडनं म्हणू शकणार नाही.